वाहन चोराला अजनी पोलिसांनी अटक केली असून ओमप्रकाश रहांगडाले असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे ओमप्रकाश याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने 5 मोटरसायकल चोरी केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी 5 वाहन असा एकूण 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी सागर बहेकार हे हनुमाननगर ग्राउंड येथे खासदार महोत्सव बघण्याकरिता गेले होते. त्यावेळी त्यांची मोटरसायकल चोरी झाली असून या घटनेची तक्रार त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार संशयित ओमप्रकाश रहांगडाले याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावरून त्याने अजनी येथून 2, हुडकेश्वर येथून 1, जरीपटका 1 आणि बजाजनगरमधील 1 मोटरसायकल असे 5 वाहन चोरी केल्याचे पुढे आले. यावर कारवाई करत अजनी पोलिसांनी एकूण 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर आरोपीस अटक देखील केली असता पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. आमच्याकडे सागर बहेकार नावाचे एक फिर्यादी आहेत. त्यांनी त्यांची मोटरसायकल हनुमाननगर ग्राउंड तिथून खासदार महोत्सव पाहण्याकरता गेले होते तेव्हा त्या दरम्यान चोरीला गेल्याची एक तक्रार दाखल झाली होती. त्याच्यावरून आपण मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तर त्यामध्ये आपण तिथला गोपनीय माहितगार लावले होते आणि संशयित जे कोणी फिरणारे असतील त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो अशा प्रकारच्या चोऱ्या करणारे. तर त्याच्यामध्ये एक संशयित आढळून आला ओमप्रकाश रहांगडाले. तर त्याला विचारपूस केली असता त्याच्या ताब्यात जी गाडी सापडली तीसुद्धा त्यानं दुसरीकडून चोरून आणल्याचे सांगितले आणि ते निष्पन्नसुद्धा झालेलं आहे. त्याच्यावरून त्याला आपण ताब्यात घेऊन पुढील विचारपूस केली. त्याच्यामध्ये त्यांनी अजनी पोलिसांच्या 2 मोटरसायकल आणि हुडकेश्वर 1, झरीपटका 1 आणि बजाजनगर 1 अशा 3 मोटरसायकल एकूण 5 मोटरसायकल आपल्याला त्यांनी दिलेले आहे. मोडस म्हणजे तिथं एकटी अशी गर्दीत वगैरे एकटी गाडी लागलेली पाहून तो गाडी चोरून नेतो तिथून आणि त्याला पैशाची आवश्यकता असल्याने चोरी करत असल्याचे सांगितले त्याने. कामधंदे तर हातमजुरी करणाराच आहे परंतु आणखी पैशाच्या याच्यासाठी तो त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबला. आता याच्यावर आम्ही त्याची विचारपूस PCR मध्ये आहे. विचारपूस सुरू आहे. आणखी मिळून आल्यास ते आपण रिकवर करणार.